नमस्कार मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश देण्यात आलेले आहे मित्रांनो आपण पाहू शकता राज्यात मुसळधार पाऊस तर अतिवृष्टी यामुळे परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि नागरिकांचे जनजीवन हे विस्कळीत झाले आहे याच्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश दिलेले आहे सविस्तर माहिती काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला अशीच माहिती ही मिळत राहील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रशासनाला सतर्कतेचे जे काही निर्देश देण्यात आलेले आहेत तर आपण ते येथे थोडक्यात पाहणार आहोत हवामान खाते आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेऊन त्यानुसार नियोजन करा व्यवस्थापन करा तसेच दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्रांची सर्वेक्षण करून त्याबाबत नागरिकांना सतर्क करा डी आर एफ आर एफ यांना सज्ज ठेवा बंधारे तलाव यांच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्याची यंत्रणा ही सज्ज ठेवा तसेच पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्या क्षेत्रात वाहतूक बंद करून ती पर्यायी मार्गावर वळवावी हवामान खात्याशी समन्वय ठेवून त्यांच्याकडून देण्यात येणारे विविध अलर्ट इशारे माहितीच या संदर्भात नागरिकांना जलद गतीने अवगत करावे तसेच पूरपरिस्थिती क्षेत्रात अन्नधान्य औषधे आणि सहाय्यकारी साहित्य उपलब्ध करून ठेवावे पर्यायी स्थाने सुरक्षित स्थलांतरासाठी ठिकाणी उपलब्ध करून ठेवा पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास जनावरांच्या स्थलांतराची व्यवस्था ही तयार ठेवा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र